राघवेंद्र काणकोणकर लिखित कोंकणी भाषेतील मोग माजो तुझो या प्रेमकथेचे 17 डिसेंबर रोजी कुंबुरजुवा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग मडकईकर, ग्रामपंचायत सदस्य विल्सन वॉल्ड्रिस, सरपंच उत्तम मुरगावकर यांच्या उपस्थितीत गुडेश्वर मंदिरात करंबोलींमध्ये प्रकाशित करण्यात आले. कोंकणी अकादमीचे प्रमुख भिकू नाईक यांच्यासह आर्किटेक्ट गौतम देसाई उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान गोव्यातील सुप्रसिद्ध कलाकार प्रदीप नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि त्यांनी कार्यक्रमास्थळी उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचा परिचय करून दिला. तांणी नाटक रूपान पुस्तक प्रकाशित करपा खातीर राघवेंद्राक मदत केली. तांणी आपलो अणभव व्यक्त करचो. युवक राघवेंद्र काणकोणकर विल्सन वालादरीस गांवचे सरपंच उत्तम तशेंच उद्योजक गौतम देसाय हांगा उपस्थित सगळे म्हज्या भावानो सगळ्या भयणीनो सगळ्यांत पयलीं हांव बाबा राघवेंद्र काणकोणकराक शाबासकी दिता. तांकां तांचें अभिनंदन करता की तांच्यांनी मोठें धाडस घेतलें आसा आनी एक नाटक बरोवन नाटक प्रयोग करुनूय यशस्वी जाले. राघवेंद्र काणकोणकर यांचे अभिनंदन केले, त्याचबरोबर त्यांच्या स्क्रिप्टबद्दल त्यांचे कौतुकही केले. कार्यक्रमादरम्यान राघवेंद्र काणकोणकर यांच्या कुटुंबियांसह अनेक हितचिंतक यावेळी उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. फजलूर टोनसे, KNN सिटी न्यूज, गोवा.